ऑफिससाठी माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आपण सध्या पुनरुत्थान काळामध्ये आहोत साहजिकच प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याने जेव्हा आपल्या प्रेषितांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा दर्शन दिलं तेव्हा त्यांची श्रद्धा दृढ झाली आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थिक झाले आणि बंधू भगिनींनो विशेषतः या पुनरुत्थान काळामध्ये प्रेषितांनी प्रभू ख्रिस्ताचं प्रेषितीय कार्य पुढे चालू ठेवलं आजचं पहिलं वाचन प्रेषितांची कृत्य या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि बंधू भगिनींनो प्रेषितांनी प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानंतर जे कार्य केलं त्याचा सविस्तर उल्लेख या पुस्तकामध्ये आहे कार्नोलियस हा देवभरू माणूस होता देवाला भिवून चालणारा होता आणि देवदूताने त्याला दर्शन दिल्यानंतर त्याच्या घरी पेत्राला पाचारण करण्यात आलं पेत्र आल्यानंतर त्याने वाकून पेत्राच्या चरणाला स्पर्श केलं परंतु पेत्राने त्याला सांगितलं की मी देखील तुझ्यासारखा सामान्य मनुष्य आहे आणि बंधू भगिनीनो जेव्हा पेत्राने तिथे जमलेले कानुलेचे सर्व मित्र परिवार जेव्हा त्यांना प्रवचन देण्यास सुरुवात केली तेव्हा पवित्र आत्म्याचं आगमन झालं आणि पवित्र आत्मा फक्त ज्यांची सुव सुंत झाली त्यांच्यावरच नाही देखील परदेशी लोकांवर देखील पवित्र आत्म्याचं आगमन झालं आणि बऱ्याच लोकांनी बाप्तिस्मा स्वीकारून प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला ख्रिस्ताटाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनं आजचं दुसरं वाचन युवानाच्या पत्रातून घेतलेलं किंवा शुभवर्तनामध्ये परमेश्वर प्रेमाबद्दल आम्हाला सांगत आहे की प्रेम हे देवापासून आहे आणि जो कोणी प्रेम करतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो आणि विवाहानाचं पद पहिलं पत्र विशेषतः आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे की बंधूंनो तुम्ही एकमेकांवर प्रेम केला करा कारण प्रेम हे देवापासून आलेलं आहे आणि बंधू भगिनींनो आजचं शुभवर्तमान प्रभू श्री ख्रिस्त सांगतो की मी पित्यापासून आलेलं आहे प्रेमाखातीर पित्याने मला पाठवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकांवर प्रेम करा जर तुम्ही एकमेकांवर प्रेम केलं ते दाखवून देईल की खरोखरच तुम्ही माझे शिष्य आहात बंधू भगिनींनो साहजिकस आपण जशी आपल्या स्वतःवरती प्रीती करतो स्वतःवर प्रेम करतो तसं आपण शेजाऱ्यावर प्रेम करावं असं आजचं शुभवर्तमान आजची वाचणं आम्हा सर्वांना आव्हान करत आहे आणि विशेषतः प्रभू यश ख्रिस्त म्हणतो की जर जो कोणी इतरांवर प्रेम करेल त्याच्यावरून कळून येईल की ते देवाचं लेकरू आहे ते देवाचं पुत्र किंवा कन्या आहे आणि हेच आव्हान आजचं शुभवर्तमान आम्हाला देत आहे आणि जेव्हा आम्ही एकमेकावर प्रेम करू तेव्हा आम्ही उत्कृष्ट अशी फळ फळद्रूप होऊ फळं देऊ आणि या फळामुळे देवाचं राज्य एक प्रकारे या पृथ्वीवर होईल आणि आज हा पुनरुत्थान काळामध्ये आपण विशेषतः प्रभू यश्री ख्रिस्त आम्हाला आव्हान करत असताना सांगत आहे की खरोखरच आम्ही जसं स्वतःवर प्रेम करतो तसं इतरांवर प्रेम करतो का याच्यावर आत्मपरीक्षण करूया आणि जर आपल्यामध्ये जर कुठली उणीव असेल तर परमेश्वराकडे कृपा मागून आपण इतरांवर स्वतःप्रमाणे इतरांवर प्रेम करावं म्हणून परमेश्वर पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणि पवित्र मनेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया जय ख्रिस्त गॉड ब्लेस